पशुप्रतीच्या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जनसामान्यांचा बुलंद आवाजासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा। ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचा निर्णय। मुरुम, तारीख 12। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1972 पासून चालत आलेली परंपरागत मुरुम ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सर्वानुमते ठराव घेऊन सोमवारी तारीख 10 रोजी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। 1972 पासून या मंदिराला एक वैभवशाली परंपरा आहे। दरवर्षी श्री कपिलेश्वर यात्रा अत्यंत भव्य दिव्य सोहळ्यात संपन्न केली जाते। सर्वधर्मीय हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे व वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षीच्या 17 ऑगस्ट सोमवारी रोजी होणारी श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे। तसेच घरातूनच श्री कपिलेश्वर यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून घरात राहूनच यात्रा साजरी करून स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी मंदिर समितीच्या वतीने भक्तगणांना करण्यात आले आहे। सध्या मंदिर गाभाऱ्यात व मंदिराचे सुशोभीकरण व रंगरंगोटीचे काम चालू असून देणगी देऊ इच्छिणाऱ्या सद्भक्तांनी मंदिर समितीकडे देणगी देऊन रीतसर पावती घेण्याचे आवाहनही यावेळी मंदिर समितीकडून करण्यात आले आहे। पाहूयात मंदिर समिती सदस्य धनराज हळे काय म्हणतात। दरवर्षी मुरुम शहरात मुरुमचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महाराज यांची श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते। यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची यात्रा होणार आहे की आपल्या मंदिर कमिटीकडून यात्रा रद्द करण्यात आली आहे। आले असेल तर तुमची भूमिका काय आहे पुढील? आता या ठिकाणी प्रथमतः आपण त्या आमच्या मंदिरामध्ये या ठिकाणी या श्रावण महिन्यात पवित्र अशा श्रावण महिन्यात त्या ठिकाणी आपण येऊन त्या ठिकाणी मंदिराचं जे काम चालू आहे त्याची पाहणी करून आपण या ठिकाणी या मंदिराबाबत थोडी माहिती मला या ठिकाणी विचारत आहात, त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने मी या ठिकाणी आपलं प्रथमतः आभार व्यक्त करतो। आणि 1972 पासून अतिशय जुनी अशी परंपरा आहे। 1972 पासून प्रत्येक श्रावण महिन्यात या ठिकाणी आपल्या नगरीचं जे हे आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे, याची यात्रा या ठिकाणी अतिशय दिव्य व भव्य स्वरूपात आपण देखील या ठिकाणी साक्षीदार आहात। प्रतिवर्षी अतिशय मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी यात्रा भरत असते। समाजातील सर्व घटकाचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रेमध्ये भक्तिमय वातावरणाद्वारे या ठिकाणी सामील होत असतात। परंतु या ठिकाणी सद्य परिस्थितीला अनुसरून या ठिकाणी शासनाच्या ज्या नियमानुसार व शासनाच्या आदेशानुसार व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने या वर्षाची यात्रा काल या ठिकाणी आमची मंदिर समितीची बैठक घेण्यात आली होती। मंदिर समितीचे बहुतांश सर्व युवक सदस्य, सर्व अगोदरची जुनी मंडळी, वडीलधारी मंडळी या ठिकाणी बैठकीला उपस्थित होती व सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आलं की या वर्षीची यात्रा या ठिकाणी रहित करण्याचा निर्णय या ठिकाणी सर्वानुमते घेण्यात आला। आणि यावर्षी जे श्रावण महिन्यातली आपल्या आराध्य दैवत श्री कपिलेश्वराची यात्रा यावर्षी होणार नाही असं मी सर्व मुरुमवासियांना व परिसरातील सर्व भक्त सद्भक्त मंडळींना मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। याच्या व्यतिरिक्त काय संदेश लोकांसाठी? आता सर्व सद्भक्तासाठी मंदिर समितीच्या वतीने दुसरा देखील त्या ठिकाणी ठराव घेण्यात आला की यावर्षी म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी दिनांक 17 रोजी या ठिकाणी यात्रा होणार आहे। त्या दिवशी सर्व सद्भक्त मंडळींना माझी विनंती, मंदिर समितीची विनंती राहील, आपण आपल्या घरी बसून आपल्या देवारावर जी आपल्या आराध्य देवतेची प्रतिमा आहे, प्रतिमा नसली तरी आपल्या नजरेसमोर आपल्या आराध्य देवतेचं आपण चित्र त्या ठिकाणी स्वरूप आपल्या नजरेसमोर घेऊन आपण त्या ठिकाणी
घरी बसल्या ठिकाणीच आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी प्रार्थना करायची आहे। हे जे कोरोनाचं संकट आहे, हे जे विषाणूचं संकट सर्व विश्वाने व्यापलेलं आहे, हे संकट लवकरात लवकर नाहीशी होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला या ठिकाणी करावी अशी मी मंदिर समितीच्या वतीने सर्व सद्भक्त मंडळींना विनंती करू इच्छितो। आणि आणखीन एक ठराव या ठिकाणी घेण्यात आला आहे। यावर्षी यात्रा तर रद्द करण्यात आलेली आहे आणि यावर्षी मंदिर समितीनं मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। मंदिराचं रंगरंगोटीचं काम, मंदिरातील अनेक जो सुशोभीकरणाचं काम पुष्कळ वर्षापासून या ठिकाणी पेंडिंग पडलं होतं, ते काम करण्याचं या ठिकाणी नियोजन मंदिर समितीने घेतलेलं आहे। आणि मी सर्व सद्भक्त मंडळींना अशी विनंती करू इच्छितो की आपण स्वइच्छेने आपल्या यथाशक्तीनुसार आपण मंदिर समितीकडे देणगी देऊन रीतसर पावती घ्यावी अशी मी मंदिर समितीच्या वतीने नम्र आवाहन करू इच्छितो। धन्यवाद। सुप्रतीच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जनसामान्यांचा बुलंद आवाजासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा।